नमस्कार मी सुरेखा चणेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज इथं मी तुम्हाला घागऱ्यावरचं रेडीमेड घागऱ्यावरचं ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं ती सविस्तर माहितीसोबत दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या आणि इथं गळ्याचा आकार दिलेला आहे पूर्ण ब्रॉड आहे आणि उंची पण भरपूर आहे त्याच्यामुळं इथं काय काय चेंजेस करून कटिंग करायला लागेल तीसुद्धा सविस्तर आणि खूप सावकाश पद्धतीमध्ये इथं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओनं स्किप करता बघा आणि तुम्ही त्याचबरोबर नवीनच व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका तर इथं मेन फॅब्रिकचा कपडा मी ठेवलं बाजूला आणि अस्तरचा कपड्यावर मी कटिंग करून घेते इथं तुम्ही बघू शकता घागराबरोबरच दिलेलं ही अस्तर आहे त्याच्यावरच मी इथं घडी टाकते आणि इथं कटिंग करून घेते छत्तीस साईजचा म्हणजे छत्तीस साईज छातीचा माप आहे ही त्यानुसारानेच मी इथं कटिंग करणार आहे रेडीमेड घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे इथं नवरीचा घागऱ्यावरचं मी इथं कटिंग दाखवावं लागले तुम्हाला इथं एकदम खालच्या कड्याला इथं धागा निघलं होतं म्हणजे ती कट करून टाकलं मी तुम्ही बघू शकता इथं आणि पोल्ड बाजू माझ्यापशी आहे फोल्ड बाजू पशी मी इथं पूर्ण उंची टाकणार आहे आणि बॅकचा अगोदर कट करून घेते मी म्हणजे मागच्या बाजूची आधी कटिंग करून घेते आणि हा इथं घागऱ्यावरचा ब्लाऊज प्रिन्सस कटमध्ये आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या तर आपली पूर्ण उंची झाली इथं सोळा म्हणजे पंधरा इंच तयार होईल त्यामुळं मी एक इंच ॲड केला आणि सोळा इंचवर इंच घेतलं इंच उंचीमध्ये आणि शोल्डर घेतलं मी पाच आणि मुंडा इथं मी साडेपाच घेते शोल्डर इथं पाच घेतलं आहे त्यामुळं अर्धा इंच वाढून घ्यायचं मुंड्याला तर इथून आपल्याला आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे छातीचा चौथा भाग इथं नऊ इंच येतो कारण आपला छत्तीसचा छत्तीसचे छाती आहे त्याचा एक भाग घेतला आणि इथं टाकून घेतल्या आणि कंबर आहे आपली बत्तीस बत्तीसचा चौथा भाग त्याच्या पुढे एक इंच डाससाठी आणि त्याच्या दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे मी इथंसुद्धा दीड इंच घेते छातीचं माप तेवढं घेतलं होतं त्याच्यापुढं मी इथं दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन घेते कारण आपल्याला शिलाई मार्जिंग सोडायला लागतं त्यामुळं नेहमी प्रमाणाने सगळ्याच ब्लाऊज कटिंगमध्ये मी इथं दीड इंच घेते किंवा तुम्ही नवीनच कटिंग शिकायला लागला तर तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता इथून मी सव्वा एक इंचवर खून केलं तुम्ही बघू शकता इथं मुंड्याचा घेर द्यायसाठी म्हणून आणि अशा प्रमाणाने कर्व घेतलं इथं आणि अशा इथं गोलाकार देऊन घेते मी इथं कुठं ॲडजस्ट होतं आहे गोलाकार सरळ येत आहे थे तिथं ठेवायचं आणि ती गोलाकार देऊन घ्यायचं अशा प्रमाणाने इथं परफेक्ट एकदम गोलाकार आलेला आहे तुम्ही बघू शकता अशाच प्रमाणाने जर तुम्ही गोलाकार दिला तर मुंड्यामध्ये फुगा किंवा चुन्या पडत नाही ती आणि ही झाली आपली फिटिंगची रेस आणि इथं आपल्याला गळारुंदी टाकायचं आहे मुंड्याचं झालं ह्या बाजूला मी इथं गळ्याचं मेन फॅब्रिकचा गळावर किती आहे बघून तेवढंच टाकून घेणार आहे मी इथं अस्तरवर मी इथं कटिंग दाखवलेलं नाही गळ्या रुंदीचं आणि गळ्या खोलचं कारण ती रेडीमेड घागर आहे त्यामुळं तिथं रेडिमेंट म्हणजे गळा खोल आणि रुंदी दिलेली आहे त्याच्या अनुसारानेच मी शिवता वेळी तुम्हाला शिवायच्या टायमाला दाखवेन ती त्यामुळं शिवायच्या टायमाला शिवलेला हा व्हिडिओ झाला आपला कटिंगचा शिवायचा पण व्हिडिओ नक्की पहा तुम्ही तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या इथंही लई ही होतं त्यामुळे इथं मी पिना लावून घेते तुम्ही जर नवीनच कटिंग करा करायला लागला तर तुम्ही नक्की पिना लावून घ्या कारण ही शिल्कमध्ये कापड आहे त्यामुळे इथं पिण्याची गरज आहे मला म्हणून मी इथं पिना लावून घेते अशा प्रमाणाने आणि आप आपल्याला आता इथं पुढचा भाग कटिंग करायचा आहे त्यासाठी थोडं अजून मी थोडं सरकून ठेवते कपडं कापड कारण आपल्याला डाससाठी इथं वाढवून घ्यायचा असतो तर दोन इंच इथं मी पुढं ब्लाउज पिसाचं दोन इंच कप जास्त सरकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं आणि जसं आहे तसं इथं आखून घेते व्यवस्थित ठेवून खालच्या कडाला आणि खालच्या कडाला मी एक अर्धा इंच किंवा पौने एक इंच वाढून घे घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने तर फ्रंट भागला आपल्याला मागच्या बाजू अर्धा इंच जास्त घ्यायला लागतो त्या अनुसारानेच मी इथं घेतलेले आहे तुम्ही बघू शकता ह्या ब्लाऊजला बॅक बॅकला हुक बसवणार आहे मी त्यामुळं स्टिचिंगचा पण तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा स्टिचिंगचा पण लगेच अपलोड करणार आहे मी कटिंगचा अपलोड केल्यानंतर तोसुद्धा अपलोड करीन काय काय चेंजेस करायला लागतं आहे काही सारी टिप्स पण देत देत मी स्टिचिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ती मला नक्की कमेंट करून कळवा इथं तुम्ही बघू शकता जसं आहे तसं मी इथं आकून घेते ह्याच्या खाली मी खालच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे तर अशा प्रमाणाने इथं जसं आहे तसं आकून घेते त्याच्यानंतर इथं कुठं वाढून घ्यायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं खालच्या समोरच्या बाजूला दोन इंच आणि मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच वाढून घेतलेला आहे मी खालच्या बाजूला इथं दोन इंच वाढून घेते कारण आपल्याला डाच घ्यायसाठी लागतो कपड आता इथं गळारुंदी टाकलं मी वरच्या बाजूला सव्वा दोन आणि खालच्या बाजूला साडेसहा आणि खालच्या बाजूला मी अडीच घेतले रुंदीला आणि अशा प्रमाणाने इथं गोलाकार देऊन घेते ही पुढचा गळा आहे पुढच्या गळ्याची आकार आहे ती ही आणि इथं मुंड्याचं सुद्धा मी साडेपाच घेते आणि त्याच्या पुढं सरळ ड्रेस टाकून घेतलं आणि इथं पावणे एक इंच खून करून घेतला आणि अशा प्रमाणाने मुंड्याचा आकार देऊन घेते कारण आपण मागच्या बाजूचा आकार देऊन घेतलं होतं त्यामुळे इथं पुढच्या बाजूचा पण आकार देऊन घेतलं आता टक्स पॉईंट मी इथं अकरा पॉईंटवर घेतलं कारण उंची भरपूर आहे त्यामुळं मी अकरा घेते तर तुमची उंची कमी असलं तर तुम्ही दहा किंवा साडेदहापर्यंत घेऊ शकता इथं पवणे चार वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला साडेतीन अशा प्रमाणाने थोडीशी रेश तिरकी येते तुम्ही बघू शकता इथं आणि इथून आपल्याला दीड इंच घ्यायचा असतो कारण दोन इंच घेतलेले आहे अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी शोधला आणि दीड इंचचा डास तयार करणार आहे मी आणि अशा प्रमाणाने दोन इंच घेतलं ही सरळ लाईन घेतली तुम्ही बघू शकता इथं आता इथून मी प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेणार आहे खूप सिम्पल आणि हावकाश पद्धतीमध्ये तुम्हाला आकार कसं घ्यायचं कशा प्रमाणाने प्रिन्सस कट कटिंग -कर करायचं याबद्दल सविस्तर माहितीसोबत इथं तुम्हाला सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतल्या असं समजून सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या तरी इथं डाचं आपल्याला पुढच्या बाजूनं वाढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं आणि गळारुंदी पण झालेली आहे गळाचा आकार पण देऊन झालेला आहे इथं तर चला ह्यालासुद्धा मी पिनं लावून घेते आणि इथं कटिंग करून घेते कारण आपल्याला शिल्कमध्ये कापड आहे त्यामुळे इथं पिनं लावून घेते मी अशा प्रमाणाने आणि कटिंग करून घेते इथून आपल्याला डास घेतल्यावरही अशा प्रमाणाने तिरकीला नाकून घेऊन कटिंग कर केलेलं असलं तर एकदम सरळ कपडा येतो डाससुद्धा घेतल्यावर अशा प्रमाणाने इथं डास घेतल्यावर सरळ कपड होईल त्यामुळे इथं अशा प्रमाणाने कटिंग करून घ्यायचा असतो तर इथं झालेले आहे ते प्रिन्सेस कडची पुढची पण इथं आकार आखून झालेले आहे ते त्यामुळे इथं कटिंग करून घेते मी तर इथं कटिंग झालेले आहे मी इथं पुढचा प्रिन्सेसचा कट कर... मी मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घेणार आहे तर मागचा भाग झाला पुढचा भाग झाला तर अशा प्रमाणाने इथं तुम्ही बघू शकता आता इथं आणि बाहीला अस्तर जोडायचं नाही मला त्यामुळं अस्तरवर कटिंग केलं नाही बाहीची मी डायरेक्ट मेन फॅब्रिकवरच कटिंग करणार आहे त्या क्लाइंटला इथं बाहीला अस्तर जोडायचं नाही त्यामुळं मी अस्तरवर बाही कटिंग केली नाही तर आता इथं मागची बाजू पण झाली पुढची बाजू पण झाली आता मी इथं मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेते तुम्ही बघू शकता इथं खूप सुंदर आणि खूप वर्कमध्ये आहे तर अशा प्रमाणाने असल्यावर कशा पद्धतीने कटिंग करायचं त्याबद्दल सविस्तर माहितीसोबत इथं तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा इथं आता तुम्ही बघा गळ्याची रुंदी किती आहे म्हणून पण आपल्याला तेवढी रुंदी घेऊन कट करायचं नसतोय तर अस्तरवर आपण किती आहे तेवढंच इथं आपण कटिंग करणार आहे पुढचा गळा तुम्ही बघू शकता इथं व्यवस्थित ठेवून घ्यायचा असतो अशा प्रमाणाने खूप सारे खड्या आहेत ह्याला आणि खूप वर्क आहे ब्लाऊजला तर लक्षपूर्वक आपल्याला इथं स्टिचिंग करून घ्यायचा असतो तर अशा प्रमाणाने मी टाकलं पुढचा भाग अगोदर आणि कटिंग करून घेतलं तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने तर इथं तुम्ही बघू शकता पुढची बाजू मी मेन फॅब्रिकची दाखवते तुम्हाला आता इथं प्रिन्सेसकडचा आकार कट करून घेणार आहे मी खूप सारे वर्कमध्ये आहे त्यामुळं कटिंगलासुद्धा लई ही झालं इथं मला आणि स्टिचिंगच्या वेळी पण ही होणार आहे ती खडं काढून आपल्याला स्टिचिंग करायचं असतं कारण की मश नाहीतर मशनीची सुई आपली तुटून जाईल ती सगळी छोट्या छोट्या ल लग, गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला इथं स्टिचिंग करायचं असतो आहे तर इथं झालेलं आहे आपलं कटिंग तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने तुम्हाला ठेवून दाखवते इथं तुम्ही बघू शकता आकार किती छान आलेला आहे आपला प्रिन्सेस कटचा म्हणून तर सविस्तर माहितीसोबत आणि खूप सावकाश मध्ये मद, तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा तर अशा प्रमाणाने इथं मागची पण इथं कटिंग करून घेते मी म्हणजे मागचा भागसुद्धा इथं कटिंग करून घेते आणि त्याच्यानंतर मी बाईसुद्धा कटिंग करणार आहे मेन फॅब्रिकवर तर अशा प्रमाणाने इथं ठेवायचा असतो तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा आणि कशाप्रमाणाने तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तेसुद्धा तुम्ही कमेंट करून कळवा त्याचप्रमाणाने मी व्हिडिओ अपलोड करीन म्हणजे व्हिडिओ बनवून आणि अपलोड करीन तर अशा प्रमाणाने इथं पूर्ण कटिंग झालेली आहे माझी तुम्ही बघू शकता इथं मागचीसुद्धा तर अशा प्रमाणाने गळ्याचा तयार होणार आहे वरच्या बाजूला मी गळारुंदी कमीच घेणार आहे ह्या मागच्या बाजूलासुद्धा आणि खालच्या बा म्हणजे पुढच्या बाजूलासुद्धा मी कमीच घे घेतलेले आहे तर इथं ही बाहीला खालच्या बाजूला डिझाईन दिलेला आहे त्यांनी अशा प्रमाणाने इथं इथं तुम्ही बघू शकता ही खालच्या बाजूला येणार आहे डिझाईन तर व्यवस्थित आपल्याला कुठली डिझाईन कुठे येते ही अगोदरच बघून ठरवून घ्यायचा असतो प्रमाणाने कटिंग करून घ्यायचं आहे म्हणून तर इथं तुम्ही बघू शकता ह्या बाजूला जोड दिलेला आहे नेटचा कपडा तर आपल्याला त्या बाजूलासुद्धा आपल्याला इथं जोड द्यायला लागल इथं छत्तीस साईजाची बाही कटिंग केलेली आहे मी तर बाहीचा व्हिडिओ नाही बघितला असला तर तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर नक्की बघा बाहीसुद्धा कशी कटिंग करायची सविस्तर माहितीसोबत मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथं पेपर कटिंग केलेली आहे बाई आहे ती तीच टाकलं इथं तुम्ही बघू शकता इथं पुढच्या बाजूनं मी जोड देणार आहे शिलाईच्या टायमाला तर अशा प्रमाणाने मी खडून आखून घेते आणि इथं कटिंग करून घेते खूप सावकाश आणि खूप आ... सावकाश पद्धतीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येतील अशा प्रमाणाने मी इथं वी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळं व्हिडिओ कसा वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुम्ही जर व्हिडिओ नवीनच पाहत असलात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतील तर इथं तुम्ही बघू शकता इथं कटिंग झालेली आहे बाई इथं पुन्हा एकदा ठेवून बघते किती जोड द्यायला लागेल ते अंदाज आपल्याला येईल इथं तर आपल्याला इथं अडीच ते दोन इंचपर्यंत इथं कापड लागणार आहे पुढच्या बाजूला जोड द्यायसाठी ती मी पुन्हा शिवायच्या टायमाला जोड देऊन घेते तर अशा प्रमाणाने इथं पूर्ण प्रिन्सेसकडची छत्तीस साईजचा प्रिन्सेसकडचा ब्लाऊजची कटिंग इथं घागऱ्यावरची दाखवलेलं आहे त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ती सांगायचं मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही नवीनच व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लाईकनवर क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते तर इथं तुम्ही बघू शकता पूर्णपणे इथं झालेली आहे कटिंग माझी चला तर मग अशाच एक नवीन विड व्हिडिओमध्ये लगेच भेटू हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद